नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। उन्हाळा सुरू झालाय, त्याबरोबरच आंब्याचे सीजनही सुरू झालंय, म्हणून आज आपण आंब्यापासून मस्त असे मँगो कस्टर्ड करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। मँगो कस्टर्ड बनवण्यासाठी मी ते 1/2 किलो आंबे घेतलेले आहेत, 1/2 लिटर दूध, ताज्या दुधावरची साय घेतलेली आहे 1/2 वाटी, 1/4 वाटी साखर, 2 टेबलस्पून व्हॅनिला इन्सेन्स आणि सर्विंगसाठी थोडेसे पिस्ता, काजू आणि बदामाचे काप घेतलेले। चला तर मग सुरुवात करूया मँगो कस्टर्ड बनवायला। सगळ्यात अगोदर आपण 1 वाटीत 2 ते 3 चमचे दूध बाजूला काढून घेणार आहोत आणि त्यातच लगेच कस्टर्ड पावडर मिक्स करून देणार आहोत। आपण कस्टर्ड पावडर जर गरम दुधात मिक्स केली तर ती मिक्स होत नाही व्यवस्थित, तिच्या गुठळ्या होतात, म्हणून आपण थंड दुधातच कस्टर्ड पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत। आपली इथे कस्टर्ड पावडर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे। आपण आता हे दूध एका कढाईत गरम करायला घेऊ। कढईत दूध टाकून व्यवस्थित असं दूध तापू द्यायचं आहे। मी ते फुल फॅट मिल्क वापरते आहे। फुल फॅट मिल्क नसलं तरीही चालतं, फक्त इथे आपल्याला जास्ती वेळ दूध आटू द्यावं लागतं। मग दूध तापवत असताना सारखं हलवत राहायचं आहे, आपल्याला त्याच्यावर मलई येऊ द्यायची नाही आहे दुधावर। इकडे आपलं गॅसवर दूध तापतंय, तोपर्यंत आपण आंबे कापून घेऊ। आंबे कापत असताना आपण मधून मधून दूध हे हलवत राहणार आहोत, कारण आपल्याला त्याच्यावर मलई येऊ द्यायची नाही आहे। सगळ्यात अगोदर आपण मँगोची साल काढून घेणार आहोत। आंब्याची साल सुरीने व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे। आपल्याला हे आंब्याचे काही मोठे काप आणि काही छोटे काप करायचे आहेत। आंब्याची साल काढून झालेली आहे, आपण आता हे आंब्याचे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहोत। काही पीसेस आपल्याला बारीक करायचे आहेत तर काही आपल्याला मोठे करायचे आहेत। सगळे छोटे पीसेस मी एका बाजूला काढून घेतलेले आहेत। आता आपण याचे मोठे मोठे पीसेस करून घेऊ। इथे आपल्या आंब्याचे काही छोटे काप आणि काही मोठे काप कापून झालेले आहेत आणि गॅसवर आपलं दूधही तापलेलं आहे। आपण आता हे काप बाजूला ठेवून दुधाकडे वळूया। इथे आपल्या दुधाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे, आपण आता त्यात कस्टर्ड पावडरचं दूध टाकून घेऊ। कस्टर्ड पावडरचं दूध टाकताना अगोदर कस्टर्ड पावडरचं दूध व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। काय होतं, कस्टर्ड पावडर खाली जमून जाते, म्हणून दूध हे व्यवस्थित हलवून टाकायचं आहे। पूर्ण व्यवस्थित हलवून घ्या, वेळ लागला तरी चालेल। आता आपण हे कस्टर्ड पावडरचं दूध ह्या दुधात टाकून घेऊ आणि एका बाजूने व्यवस्थित असं हलवत राहू। हे दूध एकसारखं असं हलवत राहा, नाहीतर याच्या गुठळ्या होतात। तुम्ही पाहू शकता या दुधाची कन्सिस्टन्सी, किती घट्ट असं दूध ठेवलेलं आहे। हे दूध मला घट्ट करण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागले। आपण आता गॅस बंद करून घेऊ। आपल्याला आता हे कस्टर्ड थंड करून घ्यायचं आहे, पण थंड करत असताना हे सारखं हलवत राहायचंय कस्टर्ड, नाहीतर याच्यावर मलई येते आणि मलई आल्यावर आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट नाही मिळत, म्हणून हे कस्टर्ड सारखं हलवत राहायचं आहे। आपण आता जे आंब्याचे मोठे मोठे काप केलेले होते ते काप मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ आणि मिक्सरमधनं ग्राइंड करत असताना हे मिश्रणही सारखं हलवत राहू। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मँगोची पेस्ट करून घ्यायची आहे। आपण जे मोठे काप केलेले होते ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। यातच आपल्याला साखरही टाकून घ्यायची आहे। हे दोन्ही जिन्नस आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। मिक्सरला ग्राइंड करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, अगदी स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे आंब्याची। तुम्ही पाहू शकता इथे मी आंब्याची स्मूथ अशी प्युरी करून घेतलेली आहे। आपण आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये
जी ताज्या दुधावरची साय घेतली होती ती ग्राइंड करून घेऊ। इथे आपली ताज्या दुधावरची साय व्यवस्थित अशी ग्राइंड करून झालेली आहे। हीच आता आपली फ्रेश क्रीम आहे। आपण आता पुढची प्रोसेस करू। इथे आपलं कस्टर्ड ही व्यवस्थित असं गार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता ते थंड झाल्यावर किती घट्ट झालेलं आहे। आपण आता यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ। सगळ्यात अगोदर आपण आंब्याची प्युरी टाकून घेऊ। त्यानंतर लगेचच आपली फ्रेश क्रीम। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम वापरली तरीही चालते। हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। कस्टर्ड जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत हे बाकीचे जिन्नस त्यात टाकू नका। इथे आपले सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत। आपण आता आपलं हे मँगो कस्टर्ड एका बाउल मध्ये काढून घेऊ। आपण आता हा मँगो कस्टर्डचा बाउल 1-2 तासासाठी फ्रीजला सेट व्हायला ठेवू। आपलं हे मँगो कस्टर्ड फ्रीजला व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आपण आता मँगो कस्टर्ड सर्व्ह करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपल्या मँगो कस्टर्डला किती छान क्रीमी असे टेक्स्चर आलेलं आहे। किती छान दिसतंय मँगो कस्टर्ड। आपण आता यात जे मँगोचे बारीक काप ठेवलेले होते ते टाकून घेऊ। त्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊ। काजू बदाम आणि पिस्त्याचे काप तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। वा किती छान दिसतंय ना आपला मँगो कस्टर्ड। तुम्हाला हे मँगो कस्टर्ड नक्की आवडला असणार। तुम्ही पण असं मँगो कस्टर्ड करून पहा आणि तुमचं मँगो कस्टर्ड कसं होतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।